निखिल महाजन दिग्दर्शित श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर आणि जितेंद्र जोशी स्टारर बाजी हा सिनेमाही या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर आपलं नशीब आजमायला सज्ज झालाय. या सिनेमाची ट्रू स्टोरी तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी पाहूया या सिनेमाची एक झलक. हे गाव माझं आहे, ही माणसं माझी आहेत, माझं नाव लक्षात ठेव बाजी. सदेह वैकुंठला जायचं. बाजी या सिनेमाविषयी अगदी सुरुवातीपासूनच खूप उत्सुकता होती, कारण हा सिनेमा एका सुपर हिरोवर बेतलेला आहे. मराठीतला सुपर हिरो कसा असेल त्याबाबत उत्सुकता होती, आणि फायनली ही उत्सुकता आता संपलेली आहे. आपल्याशी नडेल तो नरकात सडेल. बाजी ही कथा आहे श्रीरंगपूर नावाच्या एका गावाची, तिथल्या लोकांची, त्यांच्या समस्यांची, आणि त्यातून त्यांना सुखरूपपणे बाहेर पाडणाऱ्या एका सुपर हिरोची. याचबरोबर या सिनेमाला एक रोमॅन्टिक लव्ह अँगल ही आहे. दुसरीकडे खजिन्याच्या शोधात असलेला मार्तण, जो खजिन्यासाठी गाव खणून काढायला लोकांचा वापर करून घेतोय, त्यांच्यावर अत्याचार करतोय, हे सगळं घडत असताना एक दिवस बाजी या गावातून गायब होऊन जातो. बाजी नेमका कुठे जातो, तो लोकांच्या मदतीसाठी परत येतो का, हा बाजी कोण आहे, कुठून आलाय, हे सगळं करण्यामागचं त्याचं ध्येय काय, या सगळ्या गोष्टी हळूहळू उलगडत जातात. खजिन्याच्या हव्याचा पोटी अनेकांनी स्वतःचा नाश ओढवून घेतलाय. या खजिन्यासाठी माझ्या बापाचा जीव गेलाय. अख्खं गाव खणून काढणार आहे मी शेवटची मोहर मिळेपर्यंत. या सिनेमात भरपूर ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, जे खरं तर मला रिव्हील करायचे नाहीयेत, कारण याची खरी मजा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचीच आहे. श्रेयस तळपदे या नटासाठी हा सिनेमा खूप जवळचा असावा, कारण एकतर बऱ्याच वर्षांनी तो एका फुल फ्लेज रोलमध्ये मराठीत पुन्हा एंट्री करतोय, आणि त्यातच एका सुपर हिरोच्या रूपात तो आपल्याला दिसतोय. माझं नाव लक्षात ठेव बाजी. बाजी या सिनेमात श्रेयसनं साकारलेल्या भूमिकेला अनेक रंग आहेत. एकीकडे साध्या भोळ्या चिदविलास नावाची व्यक्तिरेखा त्यानं रंगवली आहे, तर दुसरीकडे अगदी ब्रेव आणि डॅशिंग असलेल्या बाजी या कॅरेक्टरमध्ये तो दिसतोय. श्रेयसनं या सिनेमातले त्याचे शेड्स खूपच प्रामाणिकपणे साकारले आहेत, त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स उत्तम झालाय. आपल्याशी नडेल नरकात सडेल. जितेंद्र जोशीनं साकारलेल्या मार्तण या पात्राची खरं तर भीती वाटते. खूप इनह्युमन आणि नेगेटिव्ह शेडमध्ये जितेंद्र आपल्याला दिसतो. त्याचा अभिनय खूपच लाजवाब झालाय, पण त्याच्या या कॅरेक्टरमधला फ्लो कुठेतरी मिसिंग वाटतो. त्याचा अभिनय कमाल आहे, पण दिग्दर्शकानं त्याचा आणखी पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा होता असं सतत जाणवत राहतं. त्याचं बोलणं, बिग स्क्रीनवरचं त्याचं प्रेझेंटेशन, त्याची संवादफेकीची शैली, या सगळ्या गोष्टी कमाल आहेत. तुकाराम आणि दुनियादारी प्रमाणेच त्याची ही भूमिकाही त्याच्यासाठी एक माइलस्टोन ठरेल यात शंका नाही. विमानाचं तिकीट काढलंय तुमच्या, सदेह वैकुंठला जायचं. आमाप संपत्तीवर पाय ठेवून उभा आहे. खजिन्यासाठी माझ्या बापाचा जीव गेलाय. अख्खं गाव खणून काढणार आहे मी शेवटची मोहर मिळेपर्यंत. अख्खं गाव खणून काढणार आहे. जितेंद्र जोशीप्रमाणेच अमृता खानविलकरसाठीही बाजी हा सिनेमा एक पाथ ब्रेकर आहे. तिची आजवरची इमेज एकीकडे आणि या बाजी या सिनेमातली अमृता एकीकडे. या सिनेमात तिच्या चेहऱ्यावर मेकअप नाहीये, ती अत्यंत एका डी ग्लॅम लुकमध्ये आपल्याला दिसते. हे तर झालं लुकबद्दल, पण बाजीमधला तिचा अभिनयही सुरेख झालाय.
माझा सगळ्यात जवळचा मित्र आहेस तो. इतका जवळचा की लोकांना वाटेल आपलंच काहीतरी आहे. लोकांना कशाला, कधी कधी मलाही असं वाटतं की आपलं काहीतरी आहे. गौरी या भूमिकेतली अमृता खूपच मॅच्युअर्ड आणि फोकस्ड वाटते. दिग्दर्शक निखिल महाजन यानं पुणे 52 या सिनेमातून या आधी स्वतःला सिद्ध केलंय आणि आता बाजी या सिनेमातही त्यानं पुन्हा एकदा स्वतःसाठी एक बेंचमार्क सेट केलाय. आपल्याशी नडेल सिनेमातली कुठली गोष्ट खटकते ती म्हणजे याची लेंथ. बाजी हा सिनेमा काही ठिकाणी खूपच लांबवण्यात आलाय. सिनेमाचा फर्स्ट हाफ थोडासा स्लो वाटतो, इंटरवल नंतर सिनेमा स्पीड पकडतो. काही ठिकाणी एडिटिंग मध्ये ही चुका जाणवतात. पहिल्या भागात श्रेयस आणि अमृता अर्थातच चिदविलास आणि गौरी यांची लव्ह स्टोरी थोडीशी बोरिंग वाटते आणि हीच लव्ह स्टोरी इंटरवल नंतर सिनेमाची खरी ताकद बनते. माझा बाजी हे गाणं अत्यंत सुंदर पद्धतीनं पिक्चराइज करण्यात आलंय मराठी सिने जगतातला. मला वाटतं हा एक खूपच वेगळा आणि क्रिएटिव्ह एक्सपेरिमेंट म्हणून पाहिला जाईल. या गाण्याच्या पिक्चरायझेशन साठी दिग्दर्शक निखिल महाजनला 10/10. या सिनेमात रवी जाधव, गिरिजा ओक, नागराज मंजुळे सरप्राईज पॅकेज मध्ये आपल्याला दिसतात. विशेष करून नागराज मंजुळे यांची एंट्री खरं तर सिनेमाच्या कहाणीमध्येच एक ट्विस्ट आहे. त्याचा अभिनय जबरदस्त वाटतो. बाजीमध्ये प्रोडक्शन व्हॅल्यूजना खूप महत्व देण्यात आलंय. सिनेमाचा लुक आणि प्रेझेंटेशन अप्रतिम झालंय. खजिन्याच्या हव्याचा पोटी अनेकांनी स्वतःचा नाश ओढवून घेतलाय. बाजी हा एक ओव्हरऑल सुंदर प्रयत्न असून या सिनेमातले परफॉर्मन्सेस पाहता मी या सिनेमाला देते 3 स्टार्स. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.